मनुष्य जीवन म्हणजे काय आहे, जन्म आणि मृत्यू कोणाचा होतो, जन्म आणि मृत्यू कोणाचा होतो, कोण जन्मास येतो आणि कोण मृत होतो। तर जन्मास जो येतो तो देह, आणि मृत होतो तो सुद्धा देह। स्वयं जो आहे, आत्मा जो आहे, त्याला ना जन्म आहे ना तो मृत होत, तो कधी मृत होत नाही। तो अविनाशी आहे। मात्र जीवाचं काय होतं, मातेच्या उदरातून जेव्हा तो या भूतलावर जन्मास येतो, जन्म घेतो, त्यावेळेला तो स्वतःला प्रकृतीच्या अधीन करतो आणि प्रकृती त्याच्यावर प्रभाव टाकून स्वतःचे विचार, स्वतःचे आचार त्या जीवावर बिंबवते आणि प्रकृती त्याला स्वतःचाच करून घेते आणि मग तो जीव प्रकृतीच्याच अंगाने विचार करू लागतो, तसंच तसाच आचार त्याच्याकडून घडतो, तशीच कर्म त्याच्याकडून घडतात आणि त्याचं चैतन्य जे आहे, त्याच्याकडे असलेलं जे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे असलेला जो अविनाशपणाचा ठेवा आहे तो विसरून जातो आणि स्वतःला दुःखाच्या सागरात लोटून देतो। माणसाचं काय होतं, तो सातत्यानं ऐहिक सुखाच्या मागे धावत राहतो। त्यासाठी तो वणवण फिरत राहतो, वणवण करतो, ताण तणावाना सामोरा जातो। करीसी तू वणवण जमविण्या कण कण, करीसी तू वणवण जमविण्या कण कण, धरी स्वामींचे चरण सद्भाग्याचे। माणूस कणकण जमा करण्यासाठी सातत्यानं वणवण करत असतो आणि त्याला वाटत राहतं सातत्यानं, त्याचं मन त्याला सांगत राहत, अरे तू हे जे कणकण जमा करतोयस त्याने तुला भविष्यात सुख प्राप्त होईल। आणि तो मनाचं सातत्यानं ऐकत राहिल्याने आजच्या तारखेला, आजच्या क्षणाला सुख प्राप्तीचा विचार न करता तो सातत्यानं वणवण करत राहतो आणि स्वतःला सांगत राहतो, आज नाही तर उद्या मला सुख प्राप्त होईल, आज मी जो कणकण जमा करतोय त्याच्यातून उद्या मला सुखाचा क्षण मिळेल। मात्र स्वामी भक्त हो, काय होतं की क्षणिक सुखाच्या मागे लागल्यामुळे जेव्हा त्याला सुख प्राप्त झालं असा आभास होतो, त्याच वेळेला तो त्यापेक्षा मोठ्या दुःखाचं बीजारोपण स्वतःमध्ये करीत असतो। कारण दुःखाचं मूळच मुळी सुख आहे आणि दुःख दूर व्हावं म्हणून मी वणवण करत राहतो, सुख प्राप्त झालं असं मला वाटतं आणि त्वरित काहीच क्षणामध्ये, काही दिवसांमध्ये मला त्या सुखामध्ये रममाण व्हायला आवडत नाही आणि मी पुन्हा दुसऱ्या सुखाच्या मागे धावतो आणि स्वतःसाठी दुःखाचे डोंगर उभे करतो। स्वामी भक्त हो, मग यावर उपाय काय बाबा,
का आपण फक्त चर्चा करत राहायची, अरे मला दुःख आहे मला दुःख आहे, सुखाची आणि माझी भेट कधी होणार? वरुण राजाचं हे आगमन झालं बघा. वरुण राजा येणं म्हणजे सुखाचाच वर्षाव असतो. वरुण राजाचं आगमन झालं की शेती उत्तम होते. मात्र तोच वरुण राजा जेव्हा आपली सीमा ओलांडतो आणि आकाश फाटल्यासारखा या भूतलावर कोसळतो तेव्हा तोच सुख देणारा वरुण राजा आपल्या दुःखाचं कारण होतो. कारण आकाश फाटून जेव्हा धो धो कोसळतो पाऊस तेव्हा सर्वत्र महापुराची परिस्थिती येते आणि त्यामध्ये अनेकांचे संसार वाहून जातात, अनेकांचे संसार जलमय होतात. म्हणजेच प्राकृतिक गोष्ट जी आहे ती जशी मला सुखाचा आभास निर्माण करते तशीच ती माझ्या दुःखालाही कारणीभूत होते. म्हणून आपण काय करावं, प्राकृतिक गोष्टींच्या पूर्णपणे आहारी जाऊ नये. प्रापंचिक गोष्टींची प्रापंचिक गोष्टींची जोडणी करावी आणि आत्मसुखाच्या वटवृक्षाच्या पारंब्यावर जाऊन बसावं, पारावर जाऊन बसावं. आत्मसुख जे आहे ते मला कधीच दुःखप्रद होत नाही, त्याच्यातून मला दुःख प्राप्त होत नाही. त्याचा मी कितीही अनुभव केला कितीही उपभोग केला तरी ते कधी संपत नाही आणि माझ्यावर ते उलटत नाही. म्हणून आत्मसुख कसं प्राप्त होईल याचा आपण विचार करावा आणि त्या दिशेने मार्गक्रमण करावं. भगवंतांनी म्हटलं आहे की आत्मसुख प्राप्त करण्यासारखी सहज आणि सोपी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. अरे मग असं जर आहे तर मग मनुष्य प्राणी जो आहे तो सोप्या सहज अशा आत्मसुखाचा त्याग करून नाशिवंत अशा दुःखप्रद अशा ऐहिक सुखाच्या मागे का लागतो बाबा? तर भगवंत म्हणतात, अरे बाबा, गाईच्या आचळामध्ये गोड दूध असतं, मात्र त्या आचळावर बसलेला जो गौचिड आहे तो त्या दुधाचा आस्वाद न घेता त्या गाईचं रक्त पिण्यामध्येच आनंद मानित असतो. माणसाचं तसंच होत, त्याला दुधाची गोडी ठाऊक नाही कदाचित, किंवा दूध पिण्याच्या ऐवजी तो रक्तपिपासू होतो. म्हणजेच आत्मसुखाच्या मागे लागण्याच्या ऐवजी तो ऐहिक सुखाच्या मागे लागतो आणि स्वतःसाठीच प्रश्न निर्माण करतो, दुःख निर्माण करतो. मग आत्मसुख जर प्राप्त करायचं असेल तर काय करायला हवं? भगवंत म्हणतात,
आत्मसुख प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे सर्व विद्यांच्या गावामधील तो जणू काही एक सर्वश्रेष्ठ गुरु आहे. विद्यांच्या गावामधील तो महामेरू आहे. मात्र भगवंत हे सांगायला विसरत नाहीत की आत्मसुख प्राप्त करणं सहज आणि सोपं आहे. मात्र होतं काय की आपण आपल्या संस्कारांनुसार वागत असल्याने आत्मप्राप्तीच्या मार्गाकडे न वळता सातत्यानं ऐहिक सुखाच्या मागे लागतो. स्वामी भक्त हो, आत्मसुखाचा मार्ग म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख. आणि ते सुख बाबा कुठे बाह्य जगतामध्ये मिळत नाही. किती पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, कुणाचे अमृत बोल ऐका, हे आत्मसुख जे आहे ते स्वतःपाशीच असतं आणि ते स्वतःच अनुभवायचं असतं. श्रेष्ठ कोटीचे जे गुरु आहेत ते या आत्मसुखाच्या मार्गाला आपल्या छोट्या छोट्या वचनामध्ये आपल्या शिष्यांना सांगत असतात. मात्र ती वचनं छोटी असली तरी त्यातील सामर्थ्य मात्र कोटी कोटी असतं. म्हणून स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांनी आत्मसुखाचा अनुभव घ्यायला शिकलं पाहिजे. त्यासाठी देहाध्यास सुटायला हवा. मी म्हणजे देह नाही हे स्वतःला सांगायला हवं आणि त्याचा अनुभव करायला हवा. स्वतःवरच प्रेम करायला शिकलं पाहिजे. मात्र प्रेम म्हणजे काय हे आपण जाणून घ्यावं. आकर्षणातून निर्माण होणारं ते प्रेम नाही, वासनेतून निर्माण होणारं देखील प्रेम नाही, देवाणघेवाणीतून निर्माण होणारं सुद्धा प्रेम नाही. मी कुणावर तरी अवलंबून आहे म्हणून माझ्या ठाई त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे असं म्हणणं हे सुद्धा प्रेम नाही. तो शुद्ध असा व्यवहार आहे. मग प्रेम म्हणजे आत्मिक प्रेम, निष्काम प्रेम, कोणत्याही प्रकारची कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्या ठाई जे प्रेम उत्पन्न होतं ते प्रेम. आणि असं प्रेम जर आपण स्वतःवर केलं, स्वतःवर म्हणजे मी देहावर म्हणत नाही, देहावर केलं तर देहाध्यास वाढेल, मनावर केलं तर मनाचे चोचले पुरवण्यामध्येच आपलं जीवन जाईल, चित्तावर केलं तर चित्त सातत्यानं भूतकाळातील स्मृती आपल्या समोर आणून ठेवेल आणि आपण त्या स्मृतींना कवटाळून बसू, बुद्धीवर केलं तर बुद्धी जे काही चुकीचे निश्चय करेल त्या निश्चयानुसार आपण वाटचाल करत राहू, आणि अहंकारावर केलं तर संपूर्ण जीवनाचीच राख रांगोळी होते. म्हणून अंतःकरणावर, अंतःकरण चतुष्टीवर प्रेम करणं म्हणजे आत्मिक प्रेम नव्हे, आपल्या स्वयंवर प्रेम करा, आपल्या आत्म्यावर प्रेम करा.
आणि त्यासाठी देह म्हणजे मी नाही हे स्वतःला सांगणं अत्यंत आवश्यक. आणि ते जर एकदा आपण स्वतःला सांगू शकलो तर मग देह आणि त्यापासून निर्माण होणारे प्रश्न, देहाकडून निर्माण होणाऱ्या मागण्या या सर्वाला आपण छेद देतो आणि आत्मसुखाच्या दिशेने आपली वाटचाल होऊ लागते. स्वामी भक्त हो, आपल्यासाठी आत्मसुख प्राप्त करणं अत्यंत सोपं आणि सहज आहे, कारण ज्या सर्व सामर्थ्यशाली अशा दैवताच्या चरणाशी बसण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं आहे, ते सर्व सामर्थ्यशाली दैवत श्री स्वामी समर्थ देव हा परब्रह्माचा पूर्ण अवतार आहे. हे परब्रह्म आहे जे अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरलं आहे आणि तेच आपल्या ठाई वास करून आहे. आणि जर स्वामीदेव माझ्या ठाई वास करून आहेत तर त्यांना पाहणं मला काही कठीण नाही, कारण जळीस्थळी काष्टी पाषाणी माझ्या दृष्टीस तेच पडत असतात. जर बाह्य जगामध्ये ते मला दृष्टीस पडतात तर अंतरंगामध्ये ते मला दृष्टीस पडणार नाहीत, असं होणं केवळ अशक्य. आणि म्हणून सांगतोय स्वामी भक्त हो, जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचं असेल, जन्म मृत्यूच्या भयापासून स्वतःची सुटका करून घ्यावयाची असेल तर ऐहिक सुखाला छेद देऊन आत्मसुखाच्या दिशेनं आपण क्रमण करा. स्वामी देव आपल्यावर कृपा करायला सदैव तत्पर आहेत. एक हात कटीवर घेऊन दुसऱ्या हातानं ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत, तो कृपा हस्त आहे. त्यातून केवळ आणि केवळ आपल्या भक्तांसाठी कृपेचा वर्षाव होत असतो, आपण तो स्वीकारावा. तो स्वीकारण्यासाठी आपल्याला तत्पर करावं आणि आपल्याला त्यासाठी तयारही करावं.